पुसद येथे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या मार्फत 3 दिवसीय व्यवहारिक रूप सकारात्मक जीवनशैली आणि दैवी साक्षात्कार शिबिराचे आयोजन दिनांक 25, 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. हॉल ऑफ फेम पुरस्कार विजेते ब्रह्मकुमारी डॉक्टर उषा दिदीची प्रमुख उपस्थिती होती. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांचे 3 दिवसीय शिबिर संपन्न झाले असून या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वव्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ शक्तिशाली भाषणासाठी हॉल ऑफ फेम पुरस्कार विजेते रामायण आणि गीताज्ञानाच्या रहस्यावर व्याख्याते देश विदेशात अध्यात्माचा प्रकाश पसरविणारे राजयोगिनी ब्रह्मकुमारी डॉक्टर उषा दिदी या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री राजन मुखरे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दयाराम चौहान श्री रवी ज्ञानचंदानी आणि श्री विनोद जिल्हेवार हे उपस्थित होते. या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पुसद येथील मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी आशा दिदी व त्यांच्यासोबत सर्व ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारी यांनी यात परिश्रम घेतले. व्हीकेपी न्यूजसाठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनीची रिपोर्ट.